ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिने प्रिय मित्रांनो नमस्कार उत्कृष्टता जाग्रत या मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपली कविता आहे हेच पतनाचे कारण हेच पतनाचे कारण मनुष्याच्या पतनाचं कारण काय आहे हेच आपण या आप कवितेमध्ये बघणार आहोत निंदा करणे सहज असे प्रशंसा अति कठीण निंदेमध्ये आनंद मिळतो हेच पतनाचे कारण हेच पतनाचे कारण बघा इतरांमध्ये दोष बघणं इतरांची निंदा करणं हे स्वाभाविकच मनुष्यामध्ये आहे ही मनुष्याची दुर्बलता आहे दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये त्याला फार आनंद वाटतो एखाद्यामध्ये कितीही चांगले गुण असू द्या एखादी व्यक्ती कितीही चांगली असू द्या पण आपण त्याची स्तुती कधीच करत नाही त्याची प्रशंसा कधीच करत नाही त्यामध्ये सुद्धा दोष बघण्याचा प्रयत्न करतो तर एवढे महापुरुष झाले एवढं त्यांनी चांगलं कार्य केलं पण अशा महापुरुषांमध्ये सुद्धा दोष बघणारे बरेच होते आणि आहे म्हणजे बघा मनुष्य कसा विचित्र स्वभावाचा आहे त्याला चांगलं काही दिसतच नाही त्याची दृष्टीच दोषदृष्टी आहे तो कधीही कुणाचीही प्रशंसा करणार नाही कुणी कितीही चांगलं काम केलं तरी तो प्रशंसा करणार नाही तो स्वतःची बढाई मारेल मी इतरांपेक्षा कथा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेल पण कुणाचीही बिलकुल स्तुती करणार नाही प्रशंसा करणार नाही पण मात्र निंदा तो करेल हाच तर फरक आहे भगवंतामध्ये आणि मनुष्यामध्ये भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एखाद्या मनुष्यानं नव्याण्णव गोष्टी चांगल्या केल्या असेल एखादी गोष्ट वाईट केली असेल तर मनुष्य त्या नव्याण्णव गोष्टी बघत नाही त्याच्यामधली ती एकच वाईट गोष्ट बघते आणि त्याची निंदा करते पण भगवंत एखाद्यामध्ये नव्याण्णव दोष असेल पण एक जरी चांगला गुण असेल तर भगवंत तो एक चांगला गुणच बघतो आता बघा गिरीश घोषामध्ये किती दोष होते पण तो नाटकं लिहून समाजामध्ये चांगल्या गोष्टींचा प्रचार करायचा हा एक चांगला गुण त्याच्यामध्ये होता त्याला दारूचं व्यसन होतं व्यभिचारी होता सगळं काही होतं पण त्याच्यामध्ये एकच गुण होता की तो पुराणावर नाटकं लिहायचा आणि लोकांपर्यंत तो संदेश घेऊन जायचा ह्या एका गुणामुळे भगवंतानी त्याच्यावर प्रेम केलं गिरीश घोसाळचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं म्हणजे भगवंत फक्त चांगले गुणच बघतो भगवंत कधी दोष बघत नाही पण मनुष्य मात्र त्याच्यामध्ये कितीही चांगल्या गोष्टी असो ना पण त्या तो बघणार नाही प्रशंसाही करणार नाही कोणी कितीही चांगलं कार्य केलं तर त्यांच्या तोंडून कधीच प्रशंसा निघत नाही ते कधीच म्हणत नाही की वा फार छान केलं कारण त्यामध्ये त्यांना अपमान वाटतो प्रत्येकाला वाटते की मी काही कमी आहे मी त्याच्यापेक्षासुद्धा चांगला आहे म्हणजे हाच भाव मनुष्याच्या मनामध्ये असतो लोकांचे दोष बघणं हाच त्याचा स्वभाव असतो आता बघा दक्षिणेश्वरला भगवान श्री रामकृष्णांसोबत हाजरा महाशय राहत होते प्रतापचंद्र हाजरा आणि त्यांना नेहमी दोष बघण्याची सवय होती निंदा करण्याची सवय होती तिथे बसायचे आणि निंदा करायचे इव्हन भगवान श्री रामकृष्णांचे जे संन्यासी शिष्य होते त्यांची पण निंदा करायचे ते म्हणायचे की अरे हे मुलं काय काही साधन भजन करत नाही नुसते इकडे तिकडे फिरतात आणि मी बघा किती जॉब करतो तिथे येणाऱ्या सगळ्या भक्तांची निंदा करायचे कधी कधी तर भगवान श्री रामकृष्णांची सुद्धा निंदा करायचे म्हणजे बघा भगवंताच्या अगदी जवळ पण नेहमी निंदाच करत राहायचे एकदा भगवान श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले म्हणे तुम्ही हे निंदा करणं सोडून द्या कामाकूरला एक स्त्री होती ती नेहमी लोकांची निंदा करायची कोणाला जवळ येऊ देत नव्हती लोकांचा द्वेष करायची आणि जेव्हा ती म्हातारी झाली तिच्या पायाला गँगरिंग झाला त्यामधून वास येऊ लागला दुर्गंध येऊ लागला आता तिला लोकांची गरज होती कोणीतरी तिला पाहिजे होतं सेवा करायला पण ती पहिलेपासूनच लोकांना जवळ येऊ द्यायची नाही तिचा स्वभाव तसा होता नेहमी इतरांची निंदाच करायची त्यामुळे शेवटल्या क्षणी तिच्याजवळ कोणीही जाऊ शकलं नाही आणि तिची सेवा करू शकलं नाही कारण त्या दुर्गंधामुळे ती निंदा करत होती म्हणून तिला हे एवढे दुःख भोगावे लागले म्हणून तुम्ही निंदा करणं सोडून द्या आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांना काय म्हणतात हजरा माशांना म्हणतात कोणाचीही निंदा करू नका अगदी एखाद्या किड्याचीही नाही जशी भक्तीसाठी प्रार्थना कराल तशीच हीही करीत जा की जेणेकरून कुणाची निंदा माझ्याकडून न होवो नारायणानंच ही सारी रूपं धारण केली आहेत दुष्ट वाईट लोकांचीही पूजा करत आहे ते म्हणजे बघा हा संदेश हा उपदेश ठाकूरांनी हाजरांना दिला आणि हाजऱ्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दिलेला आहे कारण निंदा करणं म्हणजे भगवंताचीच निंदा करणं आहे आपण एवढं वाचतो एवढं ऐकतो आणि सगळ्यामध्ये भगवंत आहे हे आपल्याला माहिती आहे आणि तरीसुद्धा आपण इतरांची निंदा करतो म्हणजे भगवंताची निंदा करतो तेव्हा हा हा दुर्गुण आपण सोडून दिला पाहिजे कधीच कुणाची निंदा करू नये पण मनुष्याचा स्वभाव काय आहे की नेहमी निंदा करतो पण कधीही कुणाची स्तुती करत नाही प्रशंसा करत नाही चांगल्या कामाचं अभिनंदन करत नाही ही मनुष्याची दुर्बलता आहे पुन्हा पुन्हा निंदाश्रवणाची मनाला उत्सुकता असते इतरांच्या पतनाची कामना आपल्या मनातच वसते आपल्या मनातच वसते म्हणजे असे काही लोक असतात की त्यांना इतरांची निंदा ऐकणंच खूप आवडते त्यांच्याजवळ जर कोणी येईल आणि त्यांना सांगेल की ह्या व्यक्ती असा आहे हा व्यक्ती वाईट आहे तो व्यक्ती वाईट आहे त्यांना त्यामध्ये आनंद वाटतो म्हणजे इतरांची निंदा श्रवण करण्यामध्ये याला आनंद वाटतो बघा कसा आहे मनुष्य त्याला इतरांचे गुण ऐकण्यामध्ये आनंद नाही इतरांचे दोष इतरांच्या कमतरता इतरांचं पतन हेच त्याला नेहमी ऐकावंसं वाटतं त्यामध्ये खूप उत्सुक असतो दोन्ही कान टवकारून तो ऐकतो अरे काय झालं काय झालं मग पुढे काय झालं हां मला माहीत होतं तो, तो तसाच आहे तसंच करणार आहे म्हणजे बघा याला त्याच्यामध्ये किती इंटरेस्ट आहे दुसऱ्यांचं अकल्याण झालं पतन झालं विनाश होत आहे आणि याला मात्र आनंद होत आहे ही आसुरी संपद आहे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वत आनंद समजणं आणि तशा व्यक्तीच्या निंदा करणं आता त्याच्यामध्ये काही दोष असेलही म्हणून काही तो वाया गेलेला नाही आहे भविष्यामध्ये तो पण चांगला होऊ शकतो आणि शेवटी हे सगळं शरीर मनाद्वारे होत असतं त्यामागे तो परमेश्वर आहे ना त्या परमेश्वराला का बघत नाही तुम्ही वरवर का बघता आतमध्ये बघा तो परमेश्वर तर नित्यशुद्ध आहे त्याच्याकडे बघा तुम्ही मनुष्याच्या वरवरच्या गोष्टींकडे बघू नका त्याच्यामध्ये पण ते चैतन्य आहेच त्याच्यामध्ये पण शक्यता आहे की तो चांगला व्यक्ती होऊ शकतो पुन्हा पुन्हा निंदाश्रवणाची मनाला उत्सुकता असते इतरांच्या पतनाची कामना आपल्या मनातच वसते इतरांच्या पतनाची कामना आपल्या मनातच वसते म्हणजे इतरांचं पतन व्हावं तर आपला शेजारी जर आपला त्रास देत असेल तर त्याचं पतन व्हावं अशी कामना आपल्या मनामध्ये असते म्हणजे आपण लोकांचं वाईट चिंतन करत असतो म्हणजे चांगलं चिंतन केलं पाहिजे लोकांचं कल्याण हो असं म्हटलं पाहिजे पण जी व्यक्ती आपल्याला त्रास देते त्या व्यक्तीचं आपण असं चिंतन करतो की तिचा विनाश झाला पाहिजे एक साधू होता तो साधू डाव्या हातामध्ये जपमाळा घेऊन जप करायचा रात्रभर जप करायचा आणि इतर साधू म्हणायचे की बापरे तुम्ही एवढी साधना करता पण महाराज तुम्ही डाव्या हातानं का करता तुम्ही डाव्या हातामध्ये जपमाळा घेऊन का करता तर तो साधू म्हणाला की मी हिमालयामध्ये कुटिया बांधून राहत होतो ऋषिकेशला माझी कुटिया आहे पण दुसरा एक गुंडा साधू होता त्या गुंड्या साधूनं मला माझ्या कुट्यामधून काढून दिलं आणि आता माझ्या कुट्यामध्ये तो राहतो दादागिरी करून मला काढून दिलं आता मी तर काही करू शकत नाही तेव्हा मी एका महात्म्याला विचारलं की त्यानं माझी कुटिया हडप केली आता मी काय करू तेव्हा त्यानं सांगितलं की डाव्या हातानं जप करत जा म्हणजे ती जी व्यक्ती आहे तुमच्या कुट्यामध्ये राहते ती सहा महिन्यामध्येच मरून जाईल आता बघा ह्या व्यक्तीचा जपामागे काय उद्देश आहे ते ती व्यक्ती मरावी म्हणून हा जप करतो त्या व्यक्तीचं अकल्याण व्हावं म्हणून हा जप करतो म्हणजे बघा किती द्वेष भावना आहे अरे बाबा गेली कुट्या गेली साधूला काय आहे झाडाखाली राहायचं आहे भिक्षा मागून खायचं आहे पण त्या कुटिया प्राप्त करण्यासाठी ह्या त्याच्या मरणाची इच्छा करतो की तो लवकरात लवकर मेला पाहिजे म्हणजे बघा मनुष्य किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो स्वार्थामुळे किंवा लोभामुळे तो इतरांच्या पतनाची इच्छा करतो आपल्या मनामध्येच असते कोणीही आपल्या पुढे जाऊ नये जर जात असेल तर त्याचे पाय ओढा त्याचं पतन करा त्याला त्याच्या पतनाला कारणीभूत होतात तर तुकाराम महाराजांच्या मागे कितीतरी असे लागलेले होते की तुकाराम महाराजांचं पतन कसं होईल यासाठी लोक प्रयत्न करायचे बघा म्हणजे एवढा साधू माणूस एवढे सगळे चांगले गुण एवढं भगवंताचं स्मरण करते पण त्याच्या मागे लागले की याचं पतन कसं करता येईल याला खाली कसं आणता येईल म्हणजे ही, ही इतरांच्या पतनाची इच्छा आपल्या मनामध्ये असणं हे फार वाईट आहे अशामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही कुठे इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची की इतरांच्या विनाशासाठी प्रार्थना करायची तो इतरांच्या पतनाची आपण इच्छा मनामध्ये बाळगायची असं आपण कधीही करू नये तो कितीही वाईट असेल जरी आपला शत्रू असेल तरी कोणाचं अहित चिंतू नका कारण त्यामुळे तुमचंच नुकसान होणार आहे त्याला काही होणार नाही पण तुम्ही तुमचं मन कलुषित करत आहात म्हणजे तुम्ही भगवंताचाच द्वेष करत आहात तोच भगवंत सगळ्यामध्ये आहे इव्हन श्री रामकृष्ण म्हणतात की किड्या माकुड्यांचा पण द्वेष करू नका म्हणतात अगदी एखाद्या किड्याचीही निंदा करू नका आणि प्रार्थना करा की जेणेकरून कुणाची निंदा माझ्याकडून न हो म्हणजे भगवान श्री रामकृष्ण आपल्याला हे पण सांगतात की तुम्ही प्रार्थना भगवंताजवळ करा की देवा माझ्याकडून कुणाची निंदा न हो आणि कुणी तुमच्याकडे निंदा करायला आलं तर त्याच्याकडून निंदा ऐकूच नका त्याला म्हणा मला निंदा सांगू नको मला ते सगळं ऐकण्याची काही गरज नाही कारण असेच लोक येतात आणि सगळ्या जगाच्या निंदा करतात राजकारण्याच्या निंदा करतात सगळ्यांच्या निंदा करतात त्यांना चांगलं काहीही दिसत नाही सगळ्या जगामध्ये वाईटच वाईट, वाईट दिसतं आणि रात्रंदिवस निंदा करण्यामध्येच तल्लीन असतात आता असे लोक आपलं जीवन नष्ट करत आहे ते त्यामुळे त्यांचं पतन होणार आहे कारण त्यांच्या मनामध्ये तेच विचार पुन्हा पुन्हा येणार आहे तर हे खूप आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं पतन करणार आहे म, म आध्यात्मिक जीवनामधला एक मोठा अडथळा आहे तेव्हा यापासून आपण सावध राहिलं पाहिजे जे, जे घडले ते योग्यच झाले मला हेच होते अपेक्षित असे ज्याला नेहमी वाटते मन त्याचे असे विक्षिप्त मन त्याचे असे विक्षिप्त समजा एखादा तुमचा शत्रू असेल तुमच्याशी संबंध चांगले ठेवत नसेल आणि ती व्यक्ती जर अपघातामध्ये मरण पावली किंवा त्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला आजारी पडली आणि सम मृत्यू आला तर ही व्यक्ती काय म्हणते की बरं झालं त्याच्या पापाचं कर्म त्याला मिळालं जे झालं ते बरंच झालं मला खूप त्रा होता तर मला वाटलंच की त्याचं तसं होणार बघा मला हेच होते अपेक्षित जे घडले ते योग्यच झाले मला हेच होते अपेक्षित आता त्या व्यक्तीचा पाय मोडला हात मोडला डोळे गेले त्याला काही प्रॉब्लेम झाला तर राहून बरं झालं त्याला देवानं शिक्षा दिली मला हेच अपेक्षित होतं की त्याचं काहीतरी असं होणारच आहे कारण तो मला त्रास द्यायचा आता जे अशा प्रकारचा विचार करतात त्यांची मनं विकृत आहे जे विकृत असल्याशिवाय असा विचार करू शकत नाही अरे लोकांचं एवढं नुकसान झालं त्याच्या घरचे लोक वारले से ते सगळे शोकामध्ये बुडलेले आहे आणि तुम्ही त्यामध्ये आनंद घेता मग बरं झालं तो मेला तर बरं झालं मला हे अपेक्षित होतंच चांगलंच झालं तो गेला तर मला खूप त्रास द्यायचा म्हणजे अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येणं इतरांविषयी हे फारच धोक्याचं आहे म्हणजे इथे आपल्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी विक्षिप्तपणा आहे हे काही नॉर्मल व्यक्तीचं लक्षण नाही ही व्यक्ती ॲबनॉर्मल असली पाहिजे दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा करणं अरे तो कितीही वाईट असो पण कुणाच्या विनाशाची तुम्ही इच्छा कशाला करता तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करा जरी तो दुश्मन असेल तरी त्याच्या कल्याणासाठी पण प्रयत्न करा संत लोक होते त्यांना किती त्रास दिला पण त्यांनी त्यांचं कल्याणच केलं विसोबा खेचर आता विसोबा खेचरांनी ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला पण शेवटी तोच विसोबा खेचर ज्ञानेश्वर महाराजांचा शिष्य झाला म्हणजे ज्या लोकांनी द्वेष केला अशा लोकांवर पण प्रेम करणारे संत असतात ते त्यांच्या विनाशाची कधीच कामना करत नाही त्यांचं पण कल्याण व्हावं हीच भगवंताजवळ प्रार्थना करतात इवन जिसस क्राइस्ट म्हणाले ती भगवंता हे लोक काय करत आहे यांना कळत नाही जेव्हा जिसस क्राईस्टला येशू ख्रिस्ताला सुळावर दिलं त्यांच्या हाताला खिळे ठोकत होते तेव्हा ते, ते भगवंताला प्रार्थना करतात की हे लोक काय करत आहे किती अत्याचार करत आहे यांना कळत नाही भगवंता या सगळ्यांना माफ कर ते अज्ञानी आहे ते काय करतात हे त्यांना कळत नाही म्हणजे असं असते महापुरुषांचं मन पण विक्षिप्त मनुष्य म्हणतो मन की बरं झालं मेला जे त्याला सहन होत नाही कारण आतमध्ये मत्सर असतो कोणी आपल्यापेक्षा मोठं व्हावं हे आवडत नाही जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाले तेव्हा आपल्या भारतामधले प्रतापचंद्र मुजुमदार ते त्यांची ते निंदा करू लागले पेपरमध्ये लिहू लागले कारण आता आत्तापर्यंत ते मुजुमदार अमेरिकेमध्ये युरोपमध्ये फेमस होते आता विवेकानंद गेल्यानंतर त्यांचं मार्केट डाऊन झालं त्या मार्केट डाऊन झालं तर स्वामीजींचीच निंदा करायला लागले की हा संन्याशी नाही हा असं करतो सगळं मटण खातो चिकन खातो त्यांच्याविरुद्ध ते पेपरमध्ये लिहू लागले बघा आपला भारतीय बंधू दोघेही गे भारतामधून गेले पण अमेरिकेमध्ये स्वामीजींची एवढी प्रतिष्ठा आणि कीर्ती आणि सन्मान झाला ते यांना डायजेस्ट होऊ शकलं नाही ते मुजुमदाराला डायजेस्ट होऊ शकलं नाही म्हणून त्याने स्वामींची निंदा करणं सुरू केली काही ना काही स्वार्थबुद्धीमुळे लोक इतरांची चांगल्या लोकांची पण निंदा करतात आणि त्यांच्या पतनाची कामना करतात त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतात स्वामीजींजवळचे पैसे संपले होते खूप थंडी होती कोणीही त्याला मदत करत नव्हते तेव्हा काही पाद्री म्हणायचे आणि बरं झालं आता डेव्हिल मरेल या थंडीमुळे मरेल म्हणजे स्वामीजीच्या मरणाची ते कामना करत होते कारण स्वामीजीने त्या सगळ्यांचं पोल खोललेलं होतं म्हणजे असे समाजामध्ये विक्षिप्त मनाचे लोक असतात आपण यांच्या कॅटेगरीमध्ये कधीच जाऊ नये कारण त्यामुळे पतन आपलंच होणार आहे किंवा आपल्याला जर आपलं पतन होऊ द्यायचं नसेल तर इतरांच्या पतनाची पण कामना करू नका हाच एकमात्र उपाय आहे त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करा त्यांना चांगला करण्याचा प्रयत्न करा पण त्यांचं अहित कधी चिंतू नका निंदेमध्ये आनंद वाटणे हा तर मानसिक रोग अहंकाराची पुष्टी करण्या होतो त्याचा उपयोग निंदेमध्ये आनंद वाटणे हा तर मानसिक रोग म्हणजे इतराची निंदा करण्यामध्ये आनंद वाटणे हा मानसिक रोग आहे आणि भगवान श्री रामकृष्ण खूप सावध होते एकदा नरेंद्र बसला आहे मास्टर महाशय बसले आहे त्यांच्या खोलीमध्ये बसले आहे आणि मास्टर महाशय नरेंद्र आजच्या मुलांची चर्चा करत आहे की आजचे तरुण कसे बिघडलेले आहे ते दारू पितात ते व्यसन करतात काय काय करतात भगवान श्री रामकृष्ण खोलीमधून बाहेर आले आणि मास्टर महाशयांना चांगलं झापलं म्हणे तुम्ही वयानं मोठे आणि इथे येऊन तुम्ही निंदा करता लोकांच्या हे तुम्हाला शोभतं का नरेंद्र तर लहान आहे तुम्ही तर मोठे आहात तर म्हणे ही जागा काही त्याच्या त्याच्यासाठी नाही आहे इथे येऊन तुम्ही लोकांची निंदा करता अशा गोष्टी बिलकुल सोडून द्या इथे आल्यानंतर फक्त भगवंताचं स्मरण करा आणि लोकांची निंदा करणं सोडून द्या बघा हे आहे खरं खरं तत्त्व भगवान श्री रामकृष्ण खूप सावध होते ते त्यांच्या कोणीही शिष्याने निंदा करू नये इव्हन माताजी माताजी म्हणाल्या का तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर कुणाचेही दोष बघू नका कुणाचीही निंदा करू नका स्वतःचे दोष बघा सगळं जग आपलंच आहे या जगामध्ये कोणीच फरक नाही सगळ्यांना आपलं करून घेण्याचा प्रयत्न करा पण कुणामध्ये दोष बघून त्यांची निंदा करू नका माताजीने पण हेच सांगितलं सगळे महापुरुष आपल्याला हेच सांगतात आणि तरी पण आपल्याला मात्र लोकांची निंदा करण्यामध्ये आनंद वाटतो हा मानु मनुष्याचा मानसिक रोग आहे तो त्याचा मानसिक आधार आहे इतरांची प्रशंसा ऐकणे कधी नाही मनाला आवडे चांगल्यातही वाईट बघतो गातो सदा निंदेचेच पोवाडे गातो सदा निंदेचेच पोवाडे इतरांची प्रशंसा ऐकणे कधी नाही मनाला आवडे म्हणजे आपल्यासमोर जर दुसऱ्याची प्रशंसा केली तर आपल्याला आवडत नाही कारण आपल्याला वाटते अरे ती व्यक्ती एवढी श्रेष्ठ आहे ना काही मी काही कमी आहे का भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राची खूप स्तुती करायचे प्रशंसा करायचे तेव्हा काही काही भक्त म्हणायचे तुम्ही नुसतं नरेंद्र नरेंद्र नरेंद्र, नरेंद्र इकडे हे खा ते खा आम्ही काय वाया गेलो का तुम्ही आमची काही परवाच करत नाही म्हणजे बघा भक्तसुद्धा म्हणायचे की तुम्ही रात्रंदिवस नरेंद्र नरेंद्र करता आणि आम्ही ते बसतो आहे आमच्याकडे तुम्ही लक्षही देत नाही तर त्यांना काय माहिती होते की नरेंद्राचं ठाकूरांशी काय नातं आहे त्यांचं जन्मजन्मीचं नातं आहे पण बाकीच्यांना वाटायचं की हे त्यांना एवढा फेवर का करतात म्हणजे इतरांची प्रशंसा केलेली आपल्याला आवडत नाही ही आपली दुर्बलता असते बऱ्याच लोकांना आवडत नाही भगवान श्री रामकृष्णांचे गृहस्थ भक्त होते मनमोहन मित्र एकदा बरेच भक्त बसलेले होते दक्षिणेश्वरला आणि त्या भक्तांमध्ये भगवान श्री रामकृष्ण सुरेंद्रनाथ मित्रांची स्तुती करू लागले त्यांची प्रशंसा करू लागले की आजकाल सुरेंद्रामध्ये खूप भक्ती वाढलेली आहे तो खूप भगवंताचं स्मरण करतो म्हणजे सुरेंद्राची स्तुती आणि सुरेंद्राची प्रशंसा हे काही मनमोहनला आवडलं नाही तिथे मनमोहन मित्र बसलेला आहे मनमोहन मित्राला वाटलं की भगवान श्री रामकृष्ण सुरेंद्राचीच प्रशंसा करत आहे म्हणजे मी काही कमी आहे का त्याला ते सहन झालं नाही त्याच्या अहंकाराला कुठेतरी ठेच लागली म्हणजे आमच्यामध्ये भक्ती नाही का आम्ही भक्त नाही का फक्त सुरेंद्राचीच भक्ती वाढत आहे म्हणजे हे शब्द ठाकुरांनी म्हटले तर ते बरोबर मनमोहनच्या हृदयात शिरले आणि दुसऱ्या दिवशीपासून मनमोहननं येणंच बंद करून टाकलं भगवान श्री रामकृष्णाने त्याला किती वेळा बोलवायला पाठवलं तरी आला नाही आणि हे लोक त्रास देतात म्हणून ते कलकत्ता सोडून कोननगरला जाऊन राहिला पण भगवान श्री रामकृष्ण दयामय करुणामय त्यांना काळजी वाटली की आजकाल मनमोहन का येत नाही पूर्वी तर खूप यायचा भक्त जाऊन त्याला भेटले आणि विचारलं का तू कायत नहीं। नहीं काय येत नाही श्री रामकृष्ण म्हणाले की सुरेंद्राची भक्ती खूप वाढत आहे आता आमच्यामध्ये कुठे भक्ती आहे आम्ही तिथे जाऊन काय करणार सुरेंद्रासारखे भक्त त्यांना पाहिजे आमच्यासारखे भक्तिहीन जाऊन तिथे काय करणार असा तो टोमने मारायचा जा जा ही गोष्ट श्री रामकृष्णांना कळली आणि भगवान श्री रामकृष्ण स्वत कोनगरला गेले कोनगरला गेले मनमोहन गंगेवर स्नान करत होता तिथे जाऊन त्याला भेटले अरे मनमोहन तू काय येत नाही त्याला आलिंगन दिलं आणि मनमोहनच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या ते म्हणाले की भगवंताचं माझ्यावर किती प्रेम आहे मी जात नाही म्हणून ते स्वतः मला भेटायला आले मी किती अहंकारी मला अहंकार झाला होता की माझी स्तुती होत नाही इतरांची स्तुती होते तो आपल्या घरी घेऊन गेला त्यांना भोजन दिलं आणि तेव्हापासून तो परत यायला लागला म्हणजे बघा भगवंताला स्वतः जाऊन त्याला भेटावं लागलं कारण भगवान श्री रामकृष्णांमध्ये अहंकार नावाची गोष्टच नव्हती ना त्यांना कधी असं वाटली नाही की आपण इतरांची स्तुती केल्यामुळे याला वाईट वाटेल पण याला वाटलं की सुरेंद्र श्रेष्ठ आहे याने मी कमी आहे माझ्याबद्दल काहीच बोलले नाही हे त्याला सहन झालं नाही म्हणून इतरांची प्रशंसा ऐकणे कधी नाही मनाला आवडे इतरांची प्रशंसा जर कोणी करत असेल ते सुद्धा मनुष्याला आवडत नाही त्याला वाटतं की त्याचीच का प्रशंसा मी काही कमी आहे का माझी का नाही प्रशंसा करत म्हणजे इथे मत्सर निर्माण होतो आता बघा सुरेंद्राविषयी मनमोहनच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला की सुरेंद्र आपल्यापेक्षा जास्त भक्तिमान आहे आपल्यामध्ये भक्ती कमी आहे असं श्री रामकृष्ण म्हणाले आता श्री रामकृष्ण म्हणाले ते म्हणाले नाही की तुमच्यामध्ये भक्ती नाही पण त्याची आता प्रगती होत आहे त्याच्यामधली भक्ती वाढत आहे तो नवीन नवीन येत आहे म्हणून उत्साह देण्यासाठी ठाकूरांनी म्हटलं की इतरांनी पण त्यासारखी भक्ती वाढवावी पण यानं मात्र अर्थ उलटाच घेतला आणि शेवटी भगवंतापासूनच तो दूर जायला लागला कशामुळे स्वतःच्या अहंकारामुळे पण श्री रामकृष्णांनी त्याला बरोबर परत आणलं त्याला समजावून सांगितले की असं नसते आणि मग तो पुन्हा पूर्वीसारखा यायला लागला त्याला त्याच्या करण्याचा ता पश्चाताप झाला की आपण हे कसं वागलो आपला किती मूर्खपणा होता हे त्याला कळून आलं तर भगवंताची कृपा असेल तरच ह्या गोष्टी दूर होऊ शकतात म्हणून ठाकूर म्हणायचे की भगवंताला प्रार्थना करा की जेणेकरून इतरांची मी निंदा न करो असं ठाकूरांनी म्हटलं की तुम्ही जेव्हा भक्तीसाठी प्रार्थना करता ही पण प्रार्थना करा की मी कुणाची निंदा न करो कारण निंदा करणं म्हणजे पाप आहे त्यामुळे आपण भगवंताची निंदा करतो आणि आपलं पतन करून घेतो बरेचदा हे कळत नाही आपल्याला वाटते की हे काय आहे याच्यामध्ये काही नाही आहेत आपण निंदा केली तर काय होते पण नाही त्या निंदा ऐकण्याची सवय लागते स्वतःचा अहंकाराची पुष्टी होते इतरांचा इतरांना कमी लेखण्याची भावना निर्माण होते ह्या सगळ्या गोष्टी साधकाने सोडून दिल्या पाहिजे तुलना आणि प्रतिस्पर्धा कधी करू नका कुणाशी याचत वसते बीजनिंदेचे ठरते कारणपतनाशी ठरते कारणपतनाशी तुलना आणि प्रतिस्पर्धा कधी करू नका कुणाशी पहिली गोष्ट म्हणजे आपण तुलना करणं सोडून दिलं पाहिजे आता घरी जर दोन मुलं असेल तर आईवडील काय करतात जो मुलगा हुशार आहे ज्या मुलाला चांगली नोकरी लागलेली आहे जो मुलगा चांगला पगार कमावतो तर त्याची तुलना करतात अरे बघ तुझा भाऊ किती मोठा झाला त्याला चांगली नोकरी मिळाली तो खूप शिकला आणि तू ठोंब्या तू काय करणार आहे आता अशा प्रकारे तुलना केल्यामुळे काय होतं ह्या लहान भावाच्या मनामध्ये मोठ्या भावाविषयी त्याच्यामुळे द्वेष निर्माण होतो मग तो त्याचा द्वेष करायला लागतो त्याची निंदा करायला लागतो त्याच्यामधली दोष बघून त्याची निंदा करायला लागतो म्हणजे बघा हे कशामुळे झालं तो भेद तुम्ही निर्माण केला तुम्ही दोन मुलांमध्ये तुलना केली जर शिक्षकानं तसं केलं हुशार विद्यार्थ्यांनी त्यांची प्रशंसा केली आणि जे विद्यार्थी थोडे डल आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्या मनामध्ये हुशार विद्यार्थ्यांविषयी द्वेष निर्माण होतो मग ते त्यांची निंदा करतात त्यांच्या पतनाची इच्छा करतात त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतात म्हणून कधीही तुलना करू नये कम्पॅरिझन कधीच करू नका सगळेच बोटं काही सारखे नसतात काही हुशार असतात काही मठ्ठ असतात पण मठ्ठ आहे म्हणून त्यांच्यामध्ये पण काही ना काही चांगले गुण असतातच ते बघून त्यांना तुम्ही सहाय्य करा त्यांना जास्त मदतीची गरज आहे त्यांना कंडेम करू नका त्यांना खाली आणू नका त्यांना उत्साह द्या तुम्ही जर तुलना केली तर ते हताश होते त्यांना वाटेल की शिक्षक आपल्याला काही महत्त्वच देत नाही म्हणजे शाळेमध्ये जाऊन काही उपयोग नाही नेहमी हुशार विद्यार्थ्यांची स्तुती होते आणि आपल्याकडे कोणी लक्षही देत नाही आपल्याविषयी काही कोणी बोलते नाही म्हणजे आपल्याकडे दुर्लक्ष होते म्हणून ते मग शाळेमधून ड्रॉप होतात तेव्हा तुलना आणि स्पर्धा कॉम्पिटिशन हे कॉम्पिटिशन एवढी वाढली वाढलेली आहे म्हणजे खूपच कॉम्पिटिशन वाढलेली आहे आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे इतरांशी नाही आपण स्वतःशी आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे की मी मागच्या वर्षी कसा होतो एक वर्षामध्ये माझ्यामध्ये काय बदल झाला तुम्ही स्वतःचीच कॉम्पिटिशन करा स्वतःची काय प्रगती झाली तुम्ही चांगले मनुष्य झाले का या गोष्टी तुम्ही बघा इतरांना किती मार्क मिळाले त्यांना कसा काय नंबर लागला ते मेरिटमध्ये कसे आले त्यांना कशी नोकरी लागली त्यामुळे काही होईल तुमच्या मनामध्ये स्पर्धा निर्माण होईल जे तुम्ही जर इतरांशी कॉम्पिटिशन केली तर जो तुमच्या पुढे आहे त्याची तुम्ही निंदा कराल त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न कराल म्हणून हेच निंदेचं बीज आहे हेच पतनाचं कारण आहे कारण एकतर तुलना करणं की एक व्यक्ती असा आहे एक व्यक्ती तसा आहे ह्या जगामध्ये फरक राहणारच आहे सगळेच काही एक प्रकारे असू शकत नाही कोणामध्ये चांगले कोणामध्ये वाईट गुण असतात आता आपण ब बघतो की रजोगुण तमोगुण सत्वगुण हा सगळ्यामध्ये काही सारखा नसतो त्यामुळे सगळे सारखे असू शकत नाही पण ठीक आहे भगवंताच्या सृष्टीमध्ये सगळ्यांचीच गरज आहे अशा लोकांची पण गरज आहे तेव्हा आपण कुणाला कमी लेखायचंच कशाला या जगामध्ये कोणीच कमी नाही कमीच लहान नाही आणि कोणीच मोठं नाही तर सगळ्यामध्ये तो, तो एकच परमेश्वर आहे कुणाची निंदा कोणाचा द्वेष कशाला करायचा तर इथे ह्या दोन गोष्टी आपण मनातून काढून टाकल्या पाहिजे कधीही तुलना करू नये इतरांशी कारण आपण युनिक आहो आपण वेगळ्या प्रकारचे आहो वेगळ्या प्रकारे घडवल्या गेलेलो आहो वेगळ्या कामासाठी आपण घडवलेलो आहो भगवंताने काही आपल्या निरर्थक या जगामध्ये पाठवलं नाही आपल्याकडून पण या जगाचं काहीतरी कार्य होणारच आहे आणि कुणाशीही स्पर्धा करू नये कुणाशीही कॉम्पिटिशन करू नये आपण स्वतःचीच कॉम्पिटिशन करावी की मागच्या वेळेस माझा परफॉर्मन्स कसा होता यावेळेस माझा परफॉर्मन्स कसा आहे इतरांकडे बघण्याची गरज नाही स्वतःकडे बघा आणि नुसतं बाहेरचं विकसित करून काही उपयोग नाही तुमच्याकडे खूप डिग्र्या असेल खूप नोकऱ्या असेल पण जर तुमच्या हृदयामध्ये प्रेम नाही सेवा नाही आणि अहिंसेचा भाव नाही सत्यवचन नाही जर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये नसेल तर त्या तुमच्या बाहेरच्या ज्ञानाला उपयोग काय आहे तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेले तुम्ही कितीही मोठे झाले पण तुम्ही जर एक चांगला मनुष्यच होऊ शकले नाही तर त्या सगळ्या तुमच्या डिग्र्यांना नोकरीला काहीही महत्त्व नाही म्हणून पहिले चांगले मनुष्यवा इतरांची तुलना करू नका लोक काय म्हणतील लोक काय करतील लोक कसे वागतात हे तुम्हाला बघण्याची गरज नाही भगवंत आहे तो घेईल सगळ्याची काळजी तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि दुसरे कसेही असो त्यांचे दोष बघू नका त्यांची निंदा करू नका कारण इतरांची निंदा करणं म्हणजे भगवंताचीच निंदा करणं आहे म्हणून इतरांचा द्वेष करण्याची आणि इतरांची निंदा करण्याची सवय आपण पूर्णपणे सोडून दिली पाहिजे जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर नाहीतर आपण इकडे कितीही साधना केली पण जर लोकांची निंदाच करत राहिलो आयुष्यभर तर आपण कितीही साधना केली तरी आपली प्रगती होणार नाही कारण आपल्याला सगळ्यामध्ये भगवंताला बघायचं आहे हा आध्यात्मिक जीवनाचा उद्देश आहे कल्बिनेशन आहे की सगळ्यामध्ये परमेश्वराला बघायचं आहे तुम्ही साधना करता पण ते पाळत नाही सगळ्यामध्ये भगवंताला बघण्याचा अभ्यास करत नाही सगळ्यांची सेवा करत नाही सगळ्यांवर प्रेम करत नाही मग तुम्ही कितीही साधना केली तरी उपयोग काय तुम्ही अजून स्वार्थी व्हाल की मी मोठा साधक आहे मी खूप साधना करतो मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे बाकी जे काहीच करत नाही जे त्यांची तुम्ही निंदा कराल हाजरा निंदा करायचा बघा मी किती जप करतो मी किती ध्यान करतो आणि हे ठाकूरांचे शिष्य काहीच करत नाही नुसते येतात इथे आणि बडबड करतात म्हणजे हा अभिमान होतो अहंकार होतो जर आपण इतरांशी तुलना केली तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहे जर आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला प्रग प्रगती करून घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील तरच खऱ्या अर्थानं आपण साधक होऊ शकू एक चांगला साधक होऊ शकू आणि भौतिक जगामध्ये सुद्धा आणि आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा आपण प्रगती करून घेऊ शकू महापुरुष कधी कुणाची निंदा करत नाही कुणाचा द्वेषही करत नाही कारण त्यांना ती अनुभूती आलेली असते भगवान श्री रामकृष्ण वेश्याला पण प्रणाम करायचे ते व्यश्येमध्ये पण जगनमाताच बघायचे म्हणाची आई तू इथे या रूपामध्ये प्रगट झालेली आहे कितीही वाईट मनुष्य असेल तरी भगवान श्री रामकृष्ण कुणाचाही द्वेष किंवा निंदा करायचे नाही हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि तेच आपल्याला सांगतात की तुम्हीसुद्धा हे करू नका जर तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर भगवंताला प्रार्थना करा की प्रभो मी कोणाची निंदा करू नये माझ्याकडून कुणाची निंदा होऊ नये हे तुम्ही बघा अशी भगवंताला प्रार्थना करून आपल्यामधली ही सवय आपल्याला काढून टाकायची आहे तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आपल्या चिंतनाला विराम देऊ हेच पतनाचे कारण निंदा करणे सहज असे प्रशंसा अति कठीण निंदेमध्ये आनंद मिळतो हेच पतनाचे कारण पुन्हा पुन्हा निंदा श्रवणाची मनाला उत्सुकता असते इतरांच्या पतनाची कामना आपल्या मनातच वसते जे घडले ते योग्यच झाले मला हेच होते अपेक्षित असे ज्याला नेहमी वाटते मन त्याचे असे विक्षिप्त निंदेमध्ये आनंद वाटणे हा तर मानसिक रोग अहंकाराची पुष्टी करण्या होतो त्याचा उपयोग इतरांची प्रशंसा ऐकणे कधी नाही मनाला आवडे चांगल्यातही वाईट बघतो गातो सदा निंदेचेच पोवाडे तुलना आणि प्रतिस्पर्धा कधी करू नका कुणाशी यातच वसते बीजनिंदेचे ठरते कारण पतनाशी ठरते कारण पतनाशी तेव्हा आज आपण या कवितेवर चिंतन केलेलं आहे आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ते शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु